सातवी मराठी विषय पाठ बारावा सलाम नमस्ते या पाठातील आज आपण काही कठीण शब्दार्थ वाक्प्रचार त्यांचे अर्थ व वाक्यात उपयोग पाहणार आहोत सुरुवातीला आपण कठीण शब्दार्थ पाहूयात सलाम नमस्कार किरकोळ शुल्लक संकोची स्वभाव लाजाळू वृत्ती खेपेला वेळेला अनाथ पोरका मुक्तता सुटका दिवस लोटले दिवस गेले झालरी म्हणजे नक्षीकाम केलेल्या कापडी पट्ट्या बावरली गोंधळली यातना वेदना रुग्ण आजारी माणूस विस्मयचकित म्हणजे आश्चर्यकारक विरळच कमीच करुणा म्हणजे दया पाठामध्ये आलेले आणखी काही नवीन शब्द पहा मधुमेह एक रोग यालाच डायबिटीज असेही म्हणतात विधवा म्हणजे जिचा पती मरण पावला आहे अशी स्त्री कॅन्सर कर्करोग कुड्या स्त्रियांचा कानात घालायचा दागिना फाउंडेशन सेवाभावी संस्था किंवा प्रतिष्ठान रिसेप्शन काउंटर म्हणजे स्वागत कक्ष पोनी टेल केस बांधण्याची पद्धत घोड्याच्या शेपटीसारखी लिफाफा म्हणजे कागदपत्र ठेवण्याचे कागदी पाकिट खाणी जमिनीच्या पोटात दडलेले धातू शोधण्यासाठी केलेली व्यवस्था भाची म्हणजे बहिणीची मुलगी यानंतर आपण पाठात आलेले वाक्प्रचार त्यांचे अर्थ आणि वाक्यात उपयोग पाहूयात पहिला वाक्प्रचार सलाम करणे म्हणजे नमस्कार करणे तबस्सुमने सुधा मूर्ती यांना सलाम केला दुसरा कमावणे म्हणजे काम करून पैसे मिळवणे शेख महम्मद वह्यांची विक्री करून थोडेफार कमवायचा तिसरा हृदयाला स्पर्श करणे म्हणजे मनाला आकळणे शेख महम्मदचे बोलणे लेखिकेच्या हृदयाला स्पर्श करून गेले पुढचा आहे निरोप ठेवणे म्हणजे सांगावा देणे गावाला जाताना बाबांनी आईजवळ माझ्यासाठी निरोप ठेवला पुढचा आहे धावपळ असणे म्हणजे घाई गडबड असणे लग्न कार्यात घरात खूप धावपळ असते निधी गोळा करणे म्हणजे रक्कम जमा करणे बऱ्याच संस्था गोर गरिबांसाठी निधी गोळा करतात पुढचा वाक्प्रचारही पदरात पाडून घेणे स्वतःला मिळेल अशी व्यवस्था करणे काहीजण फाउंडेशनकडून मदतपदरात पाडून घेण्यासाठी आपल्या आईला निराधार ठरवतात पुढचं आहे आयुष्यातून उठणे म्हणजे मरण पावणे ज्या व्यक्तीला मदत मिळाली नाही तर ती आयुष्यातून उठेल अशाच व्यक्तींना लेखिका मदत करत पुढचा वाक्प्रचार आहे आग्रह असणे म्हणजे पाठपुरावा करत राहणे गरजू व्यक्तीलाच फाउंडेशन मदत करील असा लेखिकेचा आग्रह असायचा परवडणे म्हणजे पैसे खर्च करण्याची क्षमता असणे रामरावांना दोन वेळचे पोट भरण्यासाठीचा खर्च परवडतो पुढचा वाकप्रचार आहे मन हेलावणे म्हणजे गलबलून जाणे शेख महम्मदच्या बोलण्याने लेखिकेचे मन हेलावले आश्चर्य वाटणे म्हणजे नवल वाटणे वर्गात कधीही न बोलणारा राजू जेव्हा स्टेजवर भाषण देऊ लागला तेव्हा सर्वांना आश्चर्य वाटले पुढचा वाक्प्रचार आहे मदतीला धावून जाणे म्हणजे तत्परतेने मदत करणे लेखिका संकटकाळी शेख महम्मदच्या मदतीला धावून गेल्या पुढचा वाक्प्रचार आहे नशीब खोटे असणे म्हणजे दैव खराब असणे काही जणांचे नशीबच खोटे असते कितीही प्रयत्न केले तरी यश मिळत नाही पुढचा वाक्प्रचार आहे तोंडून शब्द न फुटणे म्हणजे बोलती बंद होणे काही वेळेला अशी परिस्थिती येते की तोंडून शब्दच फुटत नाहीत पुढचा वाक्प्रचार आहे डोळे पुसणे म्हणजे रडू आवरणे शामरावांचे दुःख पाहून त्यांना वाईट वाटू नये यासाठी रामरावाने डोळे पुसले जीव वाचणे म्हणजे जीव शाबूत राहणे जीव वाचला तरच ऑपरेशनचा खर्च करा असं झुवेदा म्हणाली यानंतर पुढचा वाक्प्रचार आहे पाणी गालावरून वाहणे म्हणजेच रडणे नकळत लेखिकेच्या डोळ्यातलं पाणी गालावरून वाहू लागलं थक्क होणे म्हणजे आश्चर्यचकित होणे स्वत संकटात असताना दुसऱ्यांचा विचार करणारी माणसं पाहून लेखिका थक्क झाली झुंज देणे म्हणजे सामना करणे कॅन्सरसारख्या रोगाशी झुंज देणे सरिताला खूप अवघड झाले मेहरबानी असणे म्हणजे वरदस्त असणे प्रामाणिक माणसावर नेहमी ईश्वराची मेहरबानी असते शेवटचा वाक्प्रचार आहे शब्द पचनी पडणे म्हणजे मनापासून समजणे किंवा कळणे लेखिकेचे शब्द पचनी पडणं शेख मोहम्मदला कठीण जात होतं